आज आपण पाहणार आहोत चवळीची भाजी किंवा चवलाईची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य एक पाव चिरलेली चवलाईची भाजी, कांदा, जिरं, मसाला मीठ तिखट, तेल 2 चम्मच, मोहरी आणि हळद. व आपण हे पूर्ण याचे भाजीचे पानं घेतलेले आहे व कोवळ्या दांड्यासुद्धा आहेत. आता आपण गॅसवरती पॅन ठेवूया. पॅन थोडं गरम झाल्यानंतर त्यावरती कांदा टाकायचा आहे. कांदा परतताना त्यावरती थोडं तेल टाकायचं आहे व तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे. त्यामुळे कांदा हा लवकर परतला जाईल व थोडा लालसर कलर आल्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. व तेलामध्ये परत हे पूर्णपणे फ्राय करून घ्यायचं आहे. व आता त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत 1/2 चम्मच, 1 चम्मच जिरं, तिखट आपल्या आवडीनुसार, मसाला, त्यानंतर मेथीचे दाणे घ्यायचे आहे. व ही फोडणी पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. व आता आपली फोडणी ही तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण चिरलेली चवळीची भाजी टाकणार आहोत. व ते चमचच्या साह्याने वर खाली करायचं आहे. चम्मचऐवजी जर तुम्ही असा प्लेन सराटा वापरला तर ती चवळीची भाजी वरखाली करण्यास मदत होईल. त्यामुळे शक्यतर असा चापट सराटा किंवा तुम्ही सराटासुद्धा वापरू शकता. व ती पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी अतिशय स्वादिष्ट लागते व आरोग्यासाठी, डायजेशन व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा याची मदत होते. त्यानंतर स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे आपण इथे व परत ते मिक्स करून घ्यायचं आहे. व पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याला वाफ येण्यासाठी यावरती झाकण ठेवूया. व 8 ते 10 मिनिटानंतर आपली भाजी ही खाण्यासाठी तयार होईल. तर आपली भाजी ही खाण्यासाठी तयार झाली आहे. परत आपण थोडी वाफ येण्यासाठी झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिट. व 2 ते 3 मिनिटानंतर आता कम्प्लिटली आपली भाजी ही खाण्यासाठी तयार झाली आहे. तर आता आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया.
तर आपली अतिशय स्वादिष्ट आरोग्यदायी प्रोटीनयुक्त भाजी तयार झालेली आहे. थँक्यू.